मणिपूर घटनेवर युरोप मध्ये चर्चा होते, मग संसदेत मणिपूर घटनेवर चर्चा का नाही? संजय राऊत यांचा सवाल। मणिपूरमध्ये दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला असल्याची घटना समोर आली आहे। ही घटना 4 मे रोजी घडल्याची माहिती मिळत आहे। या घटनेने संपूर्ण देश हादरलाय। या पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की मणिपूरच्या विषयावर मोदी बोलू देत नाहीत, मोदी भारताच्या संसदेत चर्चा करत नाहीत, मोदींच्या प्रत्येक कृतीमध्ये राजकीय स्वार्थ असतो, मणिपूर घटनेवर युरोपात चर्चा होते, मणिपूरची कायदा व्यवस्था नीट करा, संसदेत मणिपूर घटनेवर चर्चा का नाही, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला। मग्न धिंड या महादेशामध्ये एका जमातीच्या 2 मुलींची काढली जाते आणि प्रधानमंत्री जवळजवळ 56 दिवसानंतर त्याच्यावरती वक्तव्य देतात, ते सुद्धा संसद सुरू असताना संसदेच्या बाहेर। याचा अर्थ तुम्ही संसदेला मानत नाही। नवीन संसद कशा करता उभी केली आणि तुम्ही लोकशाहीचा डंका कशा करता? मी टेलिग्राफ या वृत्तपत्राचं अभिनंदन करतो कलकत्त्याच्या, त्याने आज जे हेडिंग दिलेलं आहे मगरीची अश्रू, त्या देशातल्या मीडियानं यापासून बोध घ्यायला पाहिजे। अनेक विषयांवर तुम्ही चर्चा घडू इच्छित नाही, तुम्ही अडाणीवर चर्चा घडवत नाही, तुम्ही या देशात सुरू असलेला भ्रष्टाचारावर चर्चा करत नाही, तुम्ही मणिपूरवर चर्चा करायला तयार नाही, मग पार्लमेंट हवंय कशाला? मग तुम्ही प्रधानमंत्री कसले आहात? पार्लमेंट आहे म्हणून तुम्ही प्रधानमंत्री आहात, ते लक्षात घ्या। मणिपूरचा विषय हा अत्यंत गंभीर आहे। मणिपूरच्या विषयावर युरोपियन पार्लमेंटला चर्चा होती, लक्षात घ्या, युरोपियन पार्लमेंट लंडन, पण मणिपूरच्या विषयावर प्रधानमंत्री आपल्या पार्लमेंटला चर्चा करू देत नसतील तर ही लोकशाहीसाठी अत्यंत धोक्याची घटना आहे। 70 दिवस होत आले, मणिपूर अजून शांत करता येत नाही आणि तुम्ही इथे बसून जगाचे प्रश्न सोडवायच्या गोष्टी करता, विश्वगुरू म्हणवता, अजून काही म्हणवता, त्यांचे जे भक्त मंडळ, मणिपूर शांत करा। किती वेळ लागतो? मणिपूर हा एक देशाचाच भाग आहे, मणिपूरची जनता या देशाची नागरिक आहे। मणिपूरच्या महिलांना रस्त्यावरती आणून लग्न करून मारलं जात आहे, ही या देशातल्या 140 कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे। समान नागरी कायदा आणताय ना, मणिपूरमधला कायदा आणि सुव्यवस्था आधी नीट करा। थोडी हिंमत तुमच्यात आहे का? सर, नेमकं कारण काय? का पंतप्रधान किंवा केंद्र सरकार लक्ष देत नाही? त्याच्यामागे प्रधानमंत्र्यांच्या प्रत्येक कृतीमागे त्यांचा राजकीय स्वार्थ असतो। प्रधानमंत्री स्वार्थाशिवाय काही करत नाही, तर त्यांचं भारतीय जनता पार्टी त्यांचा काय स्वार्थ आहे ते येणारा काय ठरवू?